नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज देण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो पूर्वी शेतकऱ्याला बँकेकडून पीक कर्ज घ्यायचे असेल तर बँकेकडून पहिले त्या शेतकऱ्याचे सिबिल स्कोअर चेक केला जात होता आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला पीक कर्ज द्यायचे की नाही द्यायचे तर किती द्यायचे हे ठरवले जात होते परंतु तुम्हाला माहीत असेल दीड दोन महिन्यापूर्वी राज्य शासनाने ही सिबिल स्कोअरची अट रद्द केली आहे आणि त्यावेळी आपण त्या, त्या संदर्भात अपडेट पण घेतली होती तर मित्रांनो पुन्हा एकदा या सिव्हिल स्कोअर संदर्भात महत्वाची अपडेट आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत की यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी एखादी बँक सिव्हिल स्कोअरची अट लावत असेल तर त्या बँकेवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करा आणि मित्रांनो या संदर्भातील ही सविस्तर माहिती पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश आहेत की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करू नये असे असतानाही जर बँक शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल तर अशा बँकांवर गुन्हे दाखल करा असे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडे करे सिबिल मागणी करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा आणि यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे कुठल्याच पीक कर्जासाठी सिबिल मागता येत नाही याबाबत रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट आदेश आहेत तसेच मुख्यमंत्री कृषी सौर योजनेसाठी जमिनीचे प्रकरणे लवकर मंजूर करा असेही त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे तर अशा प्रकारे पूर्वी शेतकऱ्याला पीक कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर ही खूप मोठी अडचण येत होती तर ती अटच आता काढून टाकण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक लहान मोठ्या शेतकऱ्याला कोणत्याही बँकेकडून सहजरित्या पीक कर्ज घेता यावे आणि यापुढे शेतकऱ्याला पीक कर्ज घेण्यासाठी बँकेने जर सिबिल स्कोअरची अट लावलीच तर त्या बँकेवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना देण्यात आली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद